हेलो फ्रेंड्स, अपन लास्ट लेक्चरला फिक्स रेजिस्टर बघितला. फिक्स रेजिस्टर मध्ये कार्बन कंपोजिशन रेजिस्टर, वायर वाउंड रेजिस्टर आणि मेटल फिल्म रेजिस्टर बघितला आपण. त्यामध्ये आपण त्याचं कंस्ट्रक्शन आणि वर्किंग बघितलं. त्यानंतर आपण रेजिस्टरची साईज स्मॉल असल्या कारणाने त्याच्या बॉडीवरती व्हॅल्यू प्रिंट नाही करता येते, तर त्यामुळे आपण रेजिस्टर यूजिंग कलर कोडिंग मेथडने त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर कलर कोडिंग मेथडमध्ये बघताना आपण 3 बँड, 4 बँड, 5 बँड आणि 6 बँड कलर कोडिंग मेथडने रेजिस्टरच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात. त्यानंतर आपण त्याचे काही जनरल ॲप्लिकेशन्स बघितले. आता नेक्स्ट वन टॉपिक आहे आपला व्हेरिएबल रेजिस्टर्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिक्स व्हॅल्यू रेजिस्टर variable register. In case of fixed value register, we cannot change the value of register, but in case of variable register, we can change its value by with the help of knob. Okay, so variable register is having 5 types: carbon potentiometers, wire wound potentiometer, conductive plastic potentiometer, Cermet potentiometer, trimmers. POTS, POTS is nothing but potentiometer. खाली दोन सिम्बॉल दिलेले आहे, एक POTS पोटेन्शियोमीटरचा सिम्बॉल आहे आणि एक रिओस्टॅटचा सिम्बॉल आहे. दोघांचे वर्किंग सेम आहे. पोटेन्शियोमीटर इज ऑल्सो यूज टू व्हॅरी दी वोल्टेज ऑर व्हॉल्यूम, ऑल्सो सेम ॲप्लिकेशन ऑफ रिओस्टॅट. आता बघा, साईटला मी काही ॲप्लिकेशन दिले आहेत व्हेरिएबल रेजिस्टरचे. आता व्हेरिएबल रेजिस्टर शक्यतो कुठं यूज केला जातो, तर ज्या ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूम कमी जास्त करायचं आहे, फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करायची आहे, ॲम्प्लिट्यूड ॲडजस्ट करायची आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जिथे तुम्हाला पॉवर ॲम्प्लिफायर असेल, ऑसिलेटर सर्किट असेल, पोटेन्शियल डिवायडर असेल, त्या सर्किटमध्ये आपण या व्हेरिएबल रेजिस्टरचा यूज करतो आहे. कारण की रेजिस्टर इज नथिंग बट इट अपोज चेंज इन फ्लो ऑफ करंट थ्रू दिस सर्किट. मग याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. आता यामध्ये बघा, व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये फर्स्ट वन ॲप्लिकेशन काय सांगितलं आहे, इन DC पॉवर सप्लाय टू व्हॅरी द आउटपुट व्होल्टेज. ओके, DC पॉवर सप्लायमध्ये आउटपुट व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी आपण याचा यूज करतो आहे. सेकंड वन, इन सिग्नल जनरेटर टू व्हॅरी द आउटपुट ॲम्प्लिट्यूड ऑफ द आउटपुट व्होल्टेज. इन सिग्नल जनरेटर टू चेंज द आउटपुट फ्रिक्वेन्सी. इन द ऑसिलेटर, इन रेडिओ रिसिवर, इन TV रिसिवर ॲज अ व्हॉल्यूम कंट्रोलर, इन ॲम्प्लिफायर सर्किट, इन द पब्लिक ॲड्रेस ॲम्प्लिफायर, दॅट इज अ PA सिस्टीम. रिओस्टॅट आर यूज इन लॅबोरेटरी अँड स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटर्स. प्रिसेट्स आर यूज इन इलेक्ट्रॉनिक सर्किट सच ॲज ऑसिलेटर्स, ॲम्प्लिफायर, पॉवर ॲम्प्लिफायर अँड पोटेन्शियल डिवायडर्स. आता बघा, ह्या ॲप्लिकेशनवरून तुमच्या काय लक्षात आलं आहे की व्हेरिएबल रेजिस्टर आपण जिथेही तुम्हाला व्हॉल्यूम कमी जास्त करायचं आहे, फ्रिक्वेन्सी कंट्रोल करायची आहे, ॲम्प्लिट्यूड कंट्रोल करायचं आहे, DC पॉवर सप्लायचं आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करायचं आहे, किंवा स्पीड कंट्रोल करायचं आहे मोटरचा, बरोबर आहे. आणि प्रिसेट, तुम्ही रिसेट बटन जसं यूज करता त्या टाईपमध्ये तुम्ही याला ॲम्प्लिफायरमध्ये किंवा पोटेन्शियल डिवायडर्समध्ये याचा यूज करू शकता. ओके, आता बघा, आपल्याला नेक्स्ट वन टॉपिक काय बघायचं आहे याच्यामध्ये, तर पोटेन्शियोमीटर आणि ट्रिमरचं ऑपरेशन बघायचं आहे. ओके, नाऊ लेट अस सी. आता बघा, आपण पोटेन्शियोमीटरचे काही टाईप्स बघतोय. त्यामध्ये एक जनरल कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन ऑफ पोटेन्शियोमीटरमध्ये आपण फर्स्ट वन टाईपमध्ये बघतो बेसिक कन्स्ट्रक्शन ऑफ वायर वाउंड पोटेन्शियोमीटर. आता यामध्ये काय केलेलं आहे की एक डब शेपचं एक सिरॅमिक मटेरियल घेतलेलं आहे, त्या सिरॅमिक मटेरियलला एक रेजिस्टिव्ह वायर वाउंड केलेली आहे. ओके, आणि त्या डब शेपमधून सेंटरला एक शाफ्ट बाहेर काढलेला आहे, रोटेटिंग शाफ्ट म्हटलेलं आहे आपण त्याला. त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स वायर वाउंड केलेली आहे. सेकंडली हा जो भाग आहे याला आपण रोटेटिंग कॉन्टॅक्ट म्हटलेलं आहे. आणि हे जे 3 टर्मिनल्स दिसत आहे, हे 3 टर्मिनल्सचा यूज आपण या कन्स्ट्रक्शनमध्ये बघणार आहोत. ओके, आता या ठिकाणी काय होतं, तुमचं जसं शाफ्ट रोटेट होणार आहे तसं तुमचं हे जे टर्मिनल्स आहेत, हे टर्मिनल्स मूव्ह होत आहे, एंड टू एंड मूव्ह होत आहे, आणि रेजिस्टन्स काय होतो, कंट्रोल होत आहे. ओके, आता इकडची जर डायग्राम बघितली आपण, तर या डायग्राममध्ये दिस इज द सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ वायर वाउंड पोटेन्शियोमीटर. ही जी वायर वाउंड केली आहे इथे
ही वायर दिसते ही वायर म्हणजे ही या मटेरियल वरती वाउंड केलेली वायर आहे ओके हा सेंटरला जो दिसतोय हा रोटेटिंग शाफ्ट आहे हा जो पार्ट आहे ज्याला म्हटलं तुम्ही वायपर इथे हे जे तीन टर्मिनल्स दिसतात तुम्हाला या तीन टर्मिनलमध्ये दोन टर्मिनल फिक्स टर्मिनल्स आहेत आणि एक टर्मिनल जो आहे त्याला व्हेरिएबल टर्मिनल म्हटलेलं आहे आणि वायर ज्या मटेरियलवरती तुम्ही वाउंड केले त्याचे कॉल्ड एज अ इन्सुलेटिंग मटेरियल ओके दिस इज कॉल्ड एज अ सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ वायर वाउंड पोटेन्शियोमीटर आता वायर वाउंड पोटेन्शियोमीटर दोन टाईप्समध्ये येतात एक आहे लिनियर पोटेन्शियोमीटर आणि दुसरा आहे नॉन लिनियर पोटेन्शियोमीटर